घटना 26/11 को घटी है तो फांसी भी 26/11 के पहले लगनी चाहिए, 15 दिन के अंदर। मनी अचानक हलले काहे, बारावर दरवळले काहे। समाजवाद म्हणजे शोषणाचा अंत। अरे तुला समजत कसं नाही, हे राजकारण आहे पण उदार राजकारण आहे, सगळ्यांना बरोबर घेऊन जाणारं राजकारण। नाही वाईटातून चांगलं शोधणं चांगलंच, पण म्हणून वाईटाला विरोध करणं टाळता येतं? एकेकाळी तुम्हाला दुरून बघून धन्यता मानणारा मी आज तुमच्या विरुद्ध उभा आहे। आणि पहिल्यांदा तुम्हाला तिकीट मिळवून देऊ शकलो नाही म्हणून डोळ्यात पाणी आलेला मी आज तुम्हाला पाण्यात पाहतोय। पण यातले खरे कोण, तेव्हाचे आपण की आत्ताचे? ती परिस्थिती खरी, तो काळ खरा, आणि त्याही पेक्षा जास्त राजकारणानं घेतलेला आपला ताबा खरा। निवडणूक लढवणार का मी? सर, वर्गातल्या राज्यशास्त्राचा आणि प्रत्यक्ष राजकारणाचा काही संबंध नसतो हे आपल्याला हळूहळू कळेल। पण सर, पाया तोच राहील ना। डू यू हॅव अ प्रॉब्लेम स्पीकिंग इन इंग्लिश? लँग्वेज इज नॉट द प्रॉब्लेम, इट्स अ क्वेश्चन ऑफ माय नॅशनल प्राईड। यावेळी आपला भर फक्त पदयात्रेवर असेल। जरा पेड को हिलाव। मुख्यमंत्री हटाव मोहिमेस आमचे अनुमोदन आहे। माझ्यावरचे सगळे आरोप निखालस खोटे आहेत। सीएम साहेबांनी तुमचा राज्यमंत्री म्हणून समावेश केलाय मंत्रिमंडळात। आपली आयडेंटिटी लपवण्यासाठी आमच्या तरुणांना बनावट पासपोर्ट, बनावट व्हिसा वगैरेची गरज भासत नाही। इंडियन आयडेंटिटी हाच त्यांचा ब्रँड आहे। आपला हा देश अतिरेकी निर्माण करण्याचा कारखाना नसून दहशतवादाला कायद्याच्याच मार्गाने वेशीवर डांगणारा देश आहे।